शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती करता पुण्यामधला महात्मा फुले वाडा ते मुंबईतल्या राजभवन पर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केली. 22 मेला हा मोर्चा निघणार आहे, 30 मेला हा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. राज्यपालांना भेटून त्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचं राजू शेट्टींनी कोल्हापूरच्या सभेत नमूद केलंय. आणि तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मुंबईचा दूध भाजीपाला बंद करू, मुंबईची नाकेबंदी करू असा इशारा शेट्टींनी दिलाय. मात्र तसं होऊ देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी राज्य सरकारला केलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मोर्चात राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील सहभागी झाले होते. माझ्या होटावर मशीन होती फुटली, त्यावेळी मी तरवळीमध्ये आलो, त्यामुळे ज्यांच्या माझ्या वाटावर मिशी फुटायच्या अगोदर मी चळवळीत होतो, पण जे मिशा फुटल्यावर चळवळीत आलेले आहेत त्यांनी सदाभाऊला शिकवण्याची गरज नाही, कारण सदाभाऊ हा लढणारा वाघ आहे. मी शांत आहे त्याचा अर्थ मी कमजोर नाही, कारण मी रणांगणातला सैनिक आहे. मी राजाच्या राजवाड्यातल्या एखादा शिपाई जसा राजाची कपडे घालून स्वतःच राजा म्हणून डोलतो, तसा सदाभाऊ डुलणारा माणूस नाही. सदाभाऊ हातात तलवार घेऊन विजय घेतल्याशिवाय माग न बघणारा सदाभाऊ आहे. त्यामुळं मला लढायचं माहित आहे आणि मी आयुष्यभर संघर्ष करत आलो, लढत आलो, आणि त्यामुळं कोण मला आजूबाजूला काय बोलत आहे काय करत आहे हा सदाभाऊ व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून नेता झाला नाही तर या काळे आईच्या शपथ घेऊन काळे आईची माती कपाळाला लावून येरवड्याच्या जेल मधनं हा सदाभाऊ नेता झालेला आहे. आम्ही काय मेहरबानी करा म्हणत नाही आमच्यावर, आम्ही काय दया करा म्हणत नाही आमच्यावर. 7व्या वेतन आयोगासाठी तुम्ही 21,000 कोटी रुपये वर्षाला या सरकारी नोकऱ्यांना ज्यादा पगार द्यायला तयार आहे, परंतु शेतकऱ्यांना मदत करायची तुमची जर इच्छा नसेल तर ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे तेच शेतकरी तुम्हाला पायाखाली तुडवायला सुद्धा कमी करणार नाही, ते लक्षात ठेवा. कर्ज मुक्तीचे फॉर्म गोळा केलेले आहेत ते सगळे घेऊन मी आता गव्हर्नरांना भेटायला जाणार आहे. जात असताना महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या फुले वाड्यामध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन पुण्याहून या फॉर्म रनरांच्या उन्हामध्ये चालत चालत मुंबईच्या दिशेने मी जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.